नमस्ते दोस्तों, एक्टिव चिल्ड्रन चैनल पर आप सभी का स्वागत है। एक्टिव चिल्ड्रन चैनल को सब्सक्राइब करें और घंटी के इस बटन को दबाइए, जिसके कारण आपको हर वीडियो के नोटिफिकेशंस मिलते रहे सबसे पहले। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण मागेही खूप सारे व्हिडिओ जे आहेत या केलेले आहेत की खाद्यावरचा खर्च कसा कमी करावा, आपण वरचेवर शेतकऱ्यांसाठी हे व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून शेतकऱ्यांचा खाद्यावरचा खर्च कमी होईल आणि कुक्कुटपालनामध्ये त्यांना जास्त नफा राहील। तर त्याचाच आणखी एक भाग म्हणून हा आपण व्हिडिओ बनवत आहोत। इथे हा जो आहे चिंचेचा पाला आहे। आता बरेच जण म्हणतात कोंबड्या हे खात नाही ते खात नाही, परंतु कोंबडी तुम्ही ठेवाल तशी आहे, कारण पहिली कोंबडी उघड्यावर खाऊन वाढायची। जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला इथे प्रत्येक कोंबडी ही चिंचेचा पाला खाताना दिसेल। आणि ज्यावेळेस पूर्ण आता इथे पूर्ण खाऊन झालेला आहे, तर या पद्धतीच्या फक्त इथे काड्याच शिल्लक राहतील। तर या स्वरूपात तुम्ही असं वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी देऊन ह्या खाद्यावरचा खर्च जो आहे तो नक्कीच कमी करू शकता, कारण आज खाद्यावरचा खर्च म्हणजे खूप मोठी समस्या आहे। आणि जर तो आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण बऱ्याचदा झाडांची पानं छाट वगैरे छाटणी करतो, किंवा चिंचेचा पाला हा तसाही खूप चांगला आहे, तर अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या तुम्ही तुमच्या कोंबड्यांना देऊ शकता, ज्यामधून कोंबड्यांची ताकद नक्कीच वाढली जाते। आणि एक हिरवा चारा कोंबड्यांना मिळाल्यामुळे जो चौथा असतो तो महत्त्वाचा मिळतो। आपण ट्रेनिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो की खाद्यावरचा खर्च हा कसा कमी करता येईल। तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यातून आपण खाद्यावरचा जो खर्च आहे हा नेहमी कमी करायचाच प्रयत्न करतो आणि इतरांनाही सांगतो। इथे तुमचे एक लक्षात येईल की जे आपल्या कडकनाथच्या या कोंबड्या आहेत त्यांना किती चमक आहे, कारण या ज्या कोंबड्या आहेत या पूर्ण मोकळ्या आहेत। आणि मोकळ्या असूनही ही या पद्धतीचं जे काही वेगवेगळं अन्न आहे हे यांना मिळतं आहे, त्यामुळे यांची तब्येत तुमच्या लक्षात येईल, खूप चांगली अशी तब्येत आहे। आणि शेवटी कडकनाथला एक ग्लेज लागते, तर इथे तुमच्या लक्षात येईल की पूर्ण ग्लेज या कोंबड्यांच्या जी अंगावर ती तुमच्या लक्षात दिसेल। तर या पद्धतीने आपणही आपल्या शेतामध्ये जे काही वेस्टेज आहे ते कोंबड्यांना टाकून आपण खाद्यावरचा खर्च कमी करू शकता। आता जर काही दिवसापासून आपण मंगल ॲग्रो फार्मच्या फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या यशोगाथा टाकत आहोत, त्यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याच शेतकऱ्यांनी खाद्यावरचा खर्च आम्ही सांगितल्याप्रमाणे कमी कमी करत आणला आहे आणि त्यातून त्यांना चांगला आर्थिक नफा हा मिळायला लागलेला आहे। कारण कुक्कुटपालन जर म्हटलं तर तुमचा खाद्यावरचा जो खर्च आहे जितका कमी होईल तितकं कुक्कुटपालनात नफा हा मोठ्या प्रमाणात राहत असतो। तर नक्कीच ज्यावेळेस तुमच्याकडे अशा पद्धतीचा काही वेगळा चारा शिल्लक असेल तर नक्की द्या। हे जे व्हिडिओ आहेत हा मुक्त संचारसाठी आहे, बंदिस्तमध्ये कृपया ज्यांना फक्त मांसासाठी ठेवायच्यात त्यांनी असे प्रयोग थोडंसं विचार करून करा। हे जे आपले सगळे व्हिडिओ आहेत हे आपण मुक्त संचार पद्धतीने जसे आमच्या पद्धतीने कुक्कुटपालन करतात खास त्यांच्यासाठी बनवत असतात। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मंगल ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।